युरिक ऍसिडचा त्रास तुम्हाला पण आहे का? हा त्रास नेमका कमी कसा करायचा, लवकरात लवकर ह्यामुळे आराम कसा मिळेल, हे सगळं काही तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा, तुमच्या खूप कामी येणार आहे. आता कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेप्रमाणेच युरिक ऍसिड हे सुद्धा रक्तामध्ये आढळणारा एक हानिकारक पदार्थ आहे. हो, ज्यामुळे अनेक आरोग्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात. आता रक्तातील युरिक ऍसिड वाढण्याची खूप सारी कारणं असतात. रक्तातील युरिक ऍसिड वाढण्याची अनेक कारणं आहेत, ज्यामध्ये जास्त प्रमाणात मद्यपान करणं, लघवीचं प्रमाण वाढणारी औषधं, गोळ्या घेणं, लठ्ठपणा, सोरायसिस, हायपोथायरॉइडिझम इत्यादी. या व्यतिरिक्त मशरूम, मटार, वाळलेलं सोयाबीन यासारख्या प्युरिनयुक्त पदार्थांच्या म्हणजे गोष्टींचं अतिसेवन केलं ना तरी सुद्धा ते तुमच्या शरीरात जमा होत जातं आणि त्यामुळे त्याचा त्रास होऊ शकतो. युरिक ऍसिडची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही काही टिप्स नक्की फॉलो करायला हवेत. पहिली टिप आहे, लिंबू पाणी प्या. आता 2017 एका अभ्यासात असं आढळून आलंय की लिंबाचा रस हा रक्तातील युरिक ऍसिडची जी पातळी आहे ना ती कमी करण्यासाठी मदत करत असतो. जास्त युरिक ऍसिड असलेल्या व्यक्तींनी 6 आठवडे, हो बरोबर ऐकताय तुम्ही, 6 आठवडे दररोज लिंबाचं रस, ताजं लिंबाचं रस प्यायला हवंय. संशोधकांनी त्याचे चांगले परिणाम पाहिलेले आहेत. किंवा तर तुम्ही काय करू शकता ना, रोज 1 ग्लास लिंबू पाणी पिऊ शकता. याने सुद्धा हा त्रास कमी होण्यासाठी मदत होते. शिवाय लिंबू पाणी पिण्याचे अनेक फायदे शरीराला सुद्धा मिळतात. नंबर 2, अक्रोड. अक्रोडमध्ये ओमेगा 3 अधिक प्रमाणात असतं. तसंच यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांसोबतच व्हिटॅमिन B6, कॉपर, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक तत्व आणि खनिज सुद्धा असतात. अक्रोडमध्ये निरोगी प्रथिने असल्या कारणाने युरिक ऍसिडमुळे होणारा जो संधी रोग आहे तो कमी होतो. जे गुडघ्यांमध्ये तयार होणारं युरिक ऍसिड आहे ना, त्याचे जे क्रिस्टल्स असतात ते कमी करण्याचं काम सुद्धा हे करतं. त्यामुळे रोज अक्रोड खाण्याची सवय नक्कीच लावून घ्या, यामुळे नक्कीच खूप फायदा होईल. नंबर 3, पाणी प्या. भरपूर पाणी प्यायला हवं. हो, काही जण काय करतात ना, तर तहान लागली कीच पाणी प्यायला जातात, तर ते अवॉइड करा. याने काय होईल तर किडनीची कार्यक्षमता वाढेल पाणी भरपूर प्यायल्यामुळे. हो, त्यामुळे युरिक ऍसिड रक्तातून फिल्टर होऊन लघवीद्वारे बाहेर फेकलं जाईल, ते बॉडीमध्ये जमा होत राहणार नाही. म्हणूनच हा सर्वात सोपा उपाय ठरू शकतोय. आहे की नाही सोपा उपाय? तर मग हा नक्की फॉलो करा. भरपूर पाणी प्या, फक्त तहान लागेल तेव्हा जाऊन पाणी पिऊ नका. नंबर 4, टोमॅटो. युरिक ऍसिडची पातळी वाढली तर ती कमी करण्यासाठी टोमॅटो फारच उपयुक्त उपाय ठरू शकतोय. आता टोमॅटो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये नक्की असतात. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन C प्रमाण खूप जास्त असतं, ज्यामुळे युरिक ऍसिड कमी करण्याचं काम ते करतं. सलाडमध्ये, भाज्यांमध्ये टोमॅटोचा सूप, अशा अनेक प्रकारे तुम्ही टोमॅटोचा नक्की रोजच्या रोज तुमच्या डेली डाएटमध्ये वापर करून घ्यायला हवाय. नंबर 5, गाजर आणि काकडी. जर तुम्ही तुमच्या शरीरात युरिक ऍसिडची पातळी वाढली असेल तर तुम्ही गाजर आणि काकडी, म्हणजे 1 गाजर आणि 1 काकडी असं रोज खायला हवंय. गाजरामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्त असतं, जे एन्झाईम्स उत्पादन कंट्रोल करतं. आता हे एन्झाईम्स काय करतात तर रक्तातील युरिक ऍसिडला प्रोत्साहन देण्याचं काम करतात. त्यामुळे फायबरचं प्रमाण जास्त असेल ना तर शरीरातून युरिक ऍसिड काढून टाकण्यासाठी मदत होऊ शकते. यासाठी 1 गाजर आणि 1 काकडी तुमच्या रोज डाएटमध्ये नक्की असू द्या. अशा पद्धतीने युरिक ऍसिडचा त्रास तुम्हाला किंवा तुमच्या परिजनांना, ओळखीच्यांना होत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. अजून कोणत्या विषयांबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.